तरी स्टारची गरज आहे असं वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये, कारण तुझ्या पिक्चर बघितले तर असं वाटतं की यू डोंट बिलीव्ह इन सिस्टीम, की त्या स्टार सिस्टीममध्ये हे होत नाही, पण तरी सुद्धा कुठली इंडस्ट्री त्या स्टार्स खेचून घेतात बऱ्याचदा, म्हणजे ही रियालिटी आहे. स्टार असायला हरकत नाही, म्हणजे काहीतरी आपल्या ह्याच्यात गंमत आहे की आपण असं फार स्टारवर नाही का जास्त भाव देत नाही. हा म्हणजे मराठी चित्रपटात खरं तर ना मी दरवेळेस म्हणतो ह्याचा ना अभ्यास करायला पाहिजे तुम्ही, आता तुम्ही टीम आहे ना, हे करा की का स्टार आपल्याकडे होत नाही, स्टार एक तयार का होत नाही, आणि त्यानं म्हणजे स्टार कोणाला म्हणायला पाहिजे की ज्यानं समजा दोन हिट दिल्या तर पुढच्या दोन त्याच्या फ्लॉप पिक्चर पण चालले पाहिजेत. आपल्यात तसं होत नाही, आपले लोक म्हणजे तू नीट काम कर तसं बघतो, नाही तर नाही बघत. तर स्टार व्हायला हरकतच नाही, काही नावं व्हायला पाहिजेत की त्यांच्याकडनं जर थिएटरला त्यांची पोस्टर दिसले त्यांचं नाव लागलं तर लोक आली पाहिजेत. पण मला मराठी माणसं जास्त जास्त हुशार आहेत किंवा जास्त सजग आहेत की ते म्हणतात की तुम्ही काम करा आम्ही बघतो असं काहीतरी असावं. पण स्टारला व्हायला हरकत नाही आपल्याकडे, एखादे स्टार दोन चार तरी व्हायला पाहिजेत. आणि माझं म्हणणं की आपल्याकडे स्टार आहेत, रितेश देशमुख आहेत, नाना सर आहेत, काही नावं आहेत की नक्कीच म्हणजे ज्यांना म्हणून स्टारडम असलेली नावं आहेत, आणि अजून जास्त लोक व्हायला पाहिजेत अजून.